मध्ये किंवा हा जो आहे हा फ्लिपलॉप आहे यू कैन से द सर्किट त्याच्यामध्ये एस आणि आर एस फॉर सेट कंडिशन आर फॉर रिसेट कंडिशन ठीक आहे आणि दोन कॉम्प्लिमेंटरी आउटपुट्स असतात क्यू अँड दी क्यू बार दॅट मीन्स इट गिव्ह टू डिफरंट आउटपुट्स वन इज क्यू अन अदर वन इज क्यू बार वी कॅन से देम एज अ कॉम्प्लिमेंटरी आउटपुट वॉट एवर द प्रीवियस आउटपुट इट इज कनेक्टेड टू इनपुट्स सो दॅट मीन्स इन सिक्वेन्शियल सर्किट द आउटपुट इज डिपेंड्सिंग अपॉन द प्रेझेंट स्टेट अँड द प्रिव्हियस स्टेट ऑफ युअर आउटपुट अँड इनपुट कंडिशन ठीक आहे सो एस इज इक्वल्स टू मी ॲझूम केला झिरो झिरो ठीक आहे त्या केसमध्ये काय जाणार आहे इनवर्स कंडिशन जाणार आहे इनवर्स कंडिशन जाताना आता सगळ्यात महत्वाचं आपण अॅझूम करू की इनिशियली पण आउटपुट काय असतो झिरो झिरोचा असेल सो so, इथे काय येणार आहे इथे झिरो झिरो सो so, झिरो इन्टू झिरो झिरो इनव्हर्स काय होतो वन होतो सो so, पहिली स्टेट काय जाणार आहे एक मिनिट हा पहिली स्टेट काय जाईल इथे पहिल्यांदा एसचं ऑपरेशन परफॉर्म होईल एस चा ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर इथे का आउटपुट काय येतो वन येतो ठीक आहे हा वन कुठे जातोय इथे एक मिनिट हा वन कुठे जाणार आहे हा वन इथे पास होईल सो इथे आलं वन सो वन इन्टू झिरो काय आला झिरो इनवर्स काय होतो परत वन इन्टू झिरो कस काय वन वन बट ह्या केसला काय म्हणतो आपण इट इज इनफिजिबल इनफिजिबल म्हणजे काय असं होईल का कॉम्प्लिमेंटरी आउटपुट आहे आणि तरी पण मला दोघं पण इक्वल मिळत कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय की एक जर झिरो असेल तर दुसरा काय असला पाहिजे वन असला पाहिजे एक वन असेल तर दुसरा काय असला पाहिजे झिरो असला पाहिजे पण इथे काय झालेलं आहे वन वन मिळालेलं आहे या वन वनच्या स्टेटला म्हणतो आपण रेस अराउंड कंडिशन ठीक आहे सो ही स्टेट काय आली तुमची दिस इज द स्टेट ऑफ रेस अराउंड कंडिशन रेस सो व्हॉट इज मीन बाय रेस अराउंड कंडिशन द कंडिशन वेअर बोथ कॉम्प्लिमेंटरी आउटपुट बिकम्स इक्वल तो दोन्ही पण कॉम्प्लिमेंटरी आउटपुट काय झालेले आहेत इक्वल झालेले आहेत विच इज नॉट फिजिबल विच इज नॉट ॲक्सेप्टेबल हेन्स दिस कंडिशन इज नॉट ॲक्सेप्टेबल ऑर यू कॅन से इट इज अ अवॉइडेबल कंडिशन ऑर अवयडन्स कंडिशन हेन्स इट इज कॉल्ड ॲज रेस अराउंड कंडिशन वेर यू गेट बोथ आउटपुट्स ॲज अ वन वन सो इन केस ऑफ लॅचिंग सर्किटरी फॉर झिरो झिरो यू गेट रेस अराउंड कंडिशन नेक्स्ट जर मी अजूम केला ह्याच सर्किटमध्ये चेंजेस करते ठीक आहे आधीचे सगळे झिरो रिमूव्ह करून घेते आता मी ॲझूम केला समजा एस इज इक्वल्स टू वन सॉरी एस इज इक्वल्स टू झिरोच घेऊ ठीक आहे आणि आर इज इक्वल्स टू वन म्हणजे झिरो वन ही स्टेट आली सो एस इज इक्वल्स टू झिरो आल्यामुळे इथे काय येतो वन येतो हा वन कुठे जातोय हो, इकडे जातोय हो, ठीक आहे सो वन इन टू वन काय झाला वन पण इनवर्स काय झाला झिरो साऊटपुट so काय मिळालं तुम्हाला झिरो वन झिरो वन मिळालेला आहे म्हणजेच काय हे बघा जेव्हा आर वन होता आर वन होता त्यावेळेस त्याचा बार पण काय झाला वन झाला बट क्यू काय झाला झिरो झाला आर स्टँड्स फॉर रिसेट सो इथे काय झाली जनरेट रिसेट कंडिशन पहिली होती तुमची रेस कंडिशन ठीक आहे पहिली होती रेस कंडिशन पुढची आली रिसेट स्टेट आफ्टर दॅट इफ आय मेक इट एस ॲज अ वन अँड आर इज अ झिरो आता मी जर एस इज इक्वल्स टू वन केला म्हणजे so, आता इथे so परत रिमूव्ह करू आपण ठीक आहे सो एस मी काय केला वन केला आर काय केला झिरो केला सो वन चा इनवर्स काय जाणार झिरो जाणार ठीक आहे हा झिरो कुठे जाणार इथे जाणार सो झिरो इन्टू झिरो झिरो इनवर्स काय जाणार वन जाणार सउटपुटला काय मिळालं वन झिरो दिस इज द कंडिशन ऑफ सेट क्लिअर पहिला आला रेस नंतर आला रिसेट नंतर आला सेट आता समजा दोन्ही पण काय केले मी वन वन केली म्हणजे इथे झाला वन इथे झाला वन ते वन आला इथे वन आला टू वन केला मी तो इथे आला काय झाला इनवर्स काय झाला झिरो झाला हा झिरो मी इथे पुट केला तर काय आलं वन इंटू झिरो झिरो म्हणजेच परत काय मिळाली मला इनिशियल कंडिशन मिळाली विच इज नथिंग बट नो चेंज कंडिशन ठीक आहे सॉरी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इथं काहीतरी गडबड झाली मल्टिप्लिकेशन करताना वनचा वनचा काय झाला झिरो झाला झिरो इथे पास झाला वन इन टू झिरो झिरो इनव्हर्स करायचा राहिला इनव्हर्स काय आला वन आला म्हणजेच आपल्याला काय मिळाली प्रिव्हियस स्टेट मिळाली विच इज द कंडिशन ऑफ नो नो चेंज म्हणजे आधी कोणती होती वन झिरो होता आणि तोच आउटपुट परत तुम्हाला मिळाला वन झिरो एन्स इट इज कॉल्ड एज नो चेंज सो हे लक्षात ठेवायचं इन केस ऑफ एस आर लॅच इन केस ऑफ एस आर लॅच यू गेट नो चेंज कंडिशन वेन So, in case of SR latch, which conditions you get? 00, 0, 0 1, 01, 0, 1, 1, Q, Q bar, and the statement or the remark. Okay? So, ka hai here you get 1, 1 which is nothing but the condition of race. Race around condition, the condition where the Complementary output becomes equal and which is infeasible or inacceptable or it is avoidable condition. Okay. So you can avoid karto. After that, for 0, 1 you get output as 0, 1, hence it is a condition of reset. For 10 you get condition of set, and for 1 1 you get output as 1 0, hence condition of no change. Okay. No change कारण आपल्याला काय मिळालं तर प्रिव्हियस डेटा ॲज इट इज परत पुढच्या स्टेटला पण मिळालं म्हणून त्याला म्हणतो आपण नो चेंज सो या मैं ने तुम्हाला हे टेबल लर्न करायचं आहे त्याचं डायग्रॅमेटिक हवं तर मी ते परत ड्रॉ करून दाखवते वरती आर इथे क्यू बार इथे क्यू इथे एस ठीक आहे हे आपण याला म्हणतो क्रॉस कपलिंग हे काय आहे क्रॉस कपलिंग आहे म्हणजे क्यू जो सेकंडचा आउटपुट आहे तो फर्स्टला ऍज इनपुट गेलेला आहे गे आणि फर्स्टचा जो आउटपुट आहे तो सेकंडला इनपुट गेलेला आहे याला क्रॉस कपलिंग म्हणतो सो आपण क्रॉस कपलिंग परफॉर्म करतो एसआर लॅच मध्ये सो so दिस इज द सर्किट ऑफ एस आर लॅच सो so याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता समजलं असेल तर ते पण सांगा Any doubt? Okay.